नमस्कार पूजा आरी डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर आज आपण लोड स्टिच कशी बनवायची तर कशी ते बघणार आहेत तर मागील व्हिडिओमध्ये आपण लोड स्टिच बनवण्याच्या अगोदर प्रॅक्टिस कशी करायची तर ते बघितलेलं होतं तर आज आपण दोन प्रकारे लोड स्टिच बघणार आहेत एक म्हणजे सिल्क थ्रेपासून आणि एक हे आहे मन्यांपासूनची म्हणजे आज आपण दोन प्रकारच्या लोडस्टिच याच्यामध्ये आज शिकणार आहेत कशा बनवायच्या ते तर चला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी साहित्य काय लागेल बघा हा आहे पायपिंगचा धागा मार्किंग पेन्सिल ही आपली आहे म म्हणजे मण्यापासून लोडस्टिच बनवण्यासाठीची सुई ही आपण सुया, सुया सुयां सुयांच्या माहितीमध्ये मी तुम्हाला सुई दाखवलेली होती तर ही आहे आपली ती सुई ही आहे आपली सिल्क धाग्यापासून स्टिच बनवण्यासाठी ही सुई घेतलेली आहे बघा हे आहे सिल्कचे धागे आणि हा आहे आपला मशीनचा धागा आणि हे आहे गम आपल्याला जे पायपिंगचा धागा चिपकवायचा आहे त्याच्यासाठी हे आहेत आपले छोटे मनी तर चला सुरुवात करूया आता आपण इथे बघा दोन लाईन मारून घेऊया आता ह्या दोन लाईन आपण मारलेल्या आहेत तर आता आपण काय करणार आहेत आपण दोन प्रकारे स्टिच शिकणार आहेत ना तर आता कधी कधी काय होतं तर आपल्याकडे गम नसतो तर एक प्रकारे आपण गमनी चिटकवून कशी बनवायची ते बघणार आहेत आणि जर समजा आपल्याकडे गम नसेल तर आपण तो पायपिंगचा धागा आपण त्याच्यावरती कसा फिक्स पहिला करून मग त्याच्यावर लोडस्टिच बनवणार आहेत तर ते पण बघूया तर सगळ्यात पहिली आपली जी एक लाईन आहे आपण त्याच्यावरती काय करणार आहेत पायपिंगचा धागा चिपकवून घेणार आहेत आता हे बघा इथे आपण हा पायपिंगचा धागा चिपकवून घेतलेला आहे आता दुसरं काय करायचं आहे तर आता हे सुकत आहे ना तर तो तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की जर आपल्याकडे जर पायपिंगचा धागा सॉरी जर आपल्याकडे जर गम नसेल चिटकवायला तर आपण कसं हे करणार आहेत कारण कधी कधी काय होतं वेळेवर आपल्याकडे गम असतो नसतो तर त्याच्यासाठी हा दुसरा प्रकार आहे बघा तुम्ही या बाजूला दाखवते तुम्हाला की आता हा गम आहे म्हणून हा कसा फिक्समध्ये आपण चिटकवून ठेवला आता तो आपण सुकेपर्यंत थांबूया पण आता हा इथे माझ्याकडे समजा गम नसेल कधी माझ्याकडे तर मी कसं करेल काम तर ते तुम्हाला आता दाखवते आता मी ही पायपिंगचा धागा बरोबर आपली ही जी दुसरी लाईन आहे त्याच्यावरती ठेवली आणि मी आता त्याला काय करेल पहिला याच्यावरती आपण झिगझॅग स्टीच जी शिकलेली आहेत ना तर त्याच्याने आपण ह्या धाग्याला इथे फिक्स करून घेऊया पहिला तर हे बघा आता आपण काय करतील हा आपलं सुकतं आहे तर आता आपण इथं फिक्स करूया तर मी तुम्हाला जे सिल्कचे धागे दाखवलेले ना तर मी पहिले त्यांना गाठ मारून ते, ते रिंगच्या खाली ठेवलेले आहेत हे बघा हा जो आपला पायपिंगचा धागा आहे तो आपला लाईनवरती बरोबर ठेवायचा या पद्धतीने आणि बरोबर त्या पायपिंगच्या धाग्याच्या बाजूनी सुई आतमध्ये घालून खालूनवरती खेचला आणि आता आपण काय करतील तर हा जो धागा आहे त्याला बरोबर लाईनवरच ध लाईनवरच घेऊन आपण त्याच्या बाजूला हे बघा हो सरळमध्ये एक टाका टाकून घेतील हे बघा या पद्धतीने हे दिसते ना आता काय करतील आपण झिग जॅकमध्ये आपण झिग स्टिच कशी करायची ती बघितलेली आहे ना तर त्या पद्धतीने आपण पहिले याच्यावर बरोबर त्या लाईनीवर पायपिंगचा धागा ठेवायचा म्हणजे मागे पुढे सरकवून घ्यायचा याला पूर्ण पायपिंगला झिक स्टिच करून घ्यायची म्हणजे जर कधी आपल्याकडे गम नसेल तरी हे आपण लोड स्टिच बनवू शकतो या पद्धतीने धागा तिथे फिक्स करून तर या पद्धतीने आपण पूर्ण पा पायपिंगचा धागा आहे तो फिक्स करून घ्यायचा आहे आणि बघा आता आपण इथे शेवटी गाठ मारून घेणार आहेत हे बघा ही आपली गाठ मारून झालेली आहे तर आता आपले फिक्स झालेलं आहे तर आता आपण सुरुवात करूया लोड लोड स्टिच करण्यासाठी तर पायपिंगच्या धाग्याच्या बाजूला बरोबर मी धागावरती खेचला आणि आता मी हा धागा कुठे घेते बघा जर जो आपला पायपिंगच्या धाग्याची वरची बाजू आहे ना तर त्याच्याबरोबर जवळ हे बघा दिसते तुम्हाला हे पायपिंगच्या धाग्याच्या बरोबर जवळ घेतली आणि त्याच्यानंतरून एक छोटा टाका टाकून याला मी क्रॉसमध्ये खेचलं बघा मी सरळ नाही खेचलं मी थोडं क्रॉसमध्ये खेचलं क्रॉसमध्ये खेचल्याच्यानंतरून काय करणार आहे जो आपला आपण पहिला टाका घेतलेला त्याच्या खालती हा टाका टाकायचा आणि त्याच्यानंतरून एक छोटा टाका त्याच्या खालती परत याला क्रॉसमध्ये घ्यायचं आणि जो आपण वरच्या बाजूला जो पहिला टा आ, टाका घेतला त्याच्याबरोबर जवळ दुसरी त्याच्याबरोबर बाजूलाच हा दुसरा टाका टाकायचा आणि एक छोटा टाका त्याच्यावरती याच पद्धतीने तुम्ही बघा परत खालती हा टाका टाकला परत वरती घेतल्याच्या नंतरून आपण काय केला जो आपला पहिला टाका आहे त्याच्याबरोबर बाजूला आणि एक छोटा टाका त्याच्यावरती हे बघा आणि क्रॉस खेचते हे लक्षात घ्या हां हे बघा आता आपण बघा खालपर्यंत आलेले आहेत आता आपले इथून लो स्टिच सुरुवात झाली आता हे बघा आपलं आता काय करायचं पायपिंगचा जो जागा असतो ना त्याच्याबरोबर जवळ टाका टाकायचा आणि त्याच्या पुढे एक दुसरा दुस छोटा टाका टाकायचा याच प्रकारे तुम्ही पूर्ण लोडस्टिचं भरून घेऊ शकता हे बघा आणि तुम्ही एक बघितलं असेल की आपले एक बाजूला काय आहे आता बघा मी खालच्या बाजूला आले तर मी काय केलं एक टाका इथे टाकला आणि एक टाका मी काय करते त्याच्या खालच्या साईडला घेते बरोबर हे बघा आणि जेव्हा मी दुसऱ्या बाजूला टाका टाकायचा बघते तेव्हा काय होतं एक टाका आ, एक टाका बरोबर पायपिंगच्या बाजूला घेतला आणि त्याच्या वरच्या बाजूला येतो आहे हे समजलं परत तो, पर तो खेचतो आणि जेव्हा आपण दुसऱ्या बाजूला येतो तेव्हा एक टाका टाकल्याच्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला एक खाली येतो आणि एक वरच्या बाजूला येतोय टाका हे लक्षात घ्या तर याच पद्धतीने तुम्ही पूर्ण लोड स्टिच भरून घ्या आता बघा आपण आता शेवटच्या ठिकाणी आलेले आहेत तर शेवट शेवटी पण आपल्याला सेम त्याच पद्धतीनं करायचं आहे जसं आपण सुरुवातीला केलेलं हे बघा हे बघा मी काय केलं इथे की पायपिंगच्या धाग्याच्या वरच्या बाजूला एक मोठा टाका टाकला आणि त्याच्या बाजूला त्याच्यावरती छोटा टाका टाकला त्याच्यानंतरून परत सेम असंच वरच्या बाजूला म्हणजे आपला याच्यामध्ये काय होतं पायपिंगचा धागा पूर्णपणे झाकला जातो इथे आता आपण गाठ मारूया हे बघा या पद्धतीने आपली सिल्क धाग्यापासूनची लोड स्टिच बनवून झालेलं आहे आता तुम्हाला हे ह्याच्यामध्ये दिसत असेल की इथे होल जास्त मोठे दिसतात तर एवढे मोठे पण नाही आहेत की एकदमच दिसून यायला पण काय हरकत नाही कारण जेव्हा आपण याच्या बाजूनी मण्यांची लाईन किंवा चेन स्टिच वगैरे बनवतो ना तर ते हे झाकून जातं तर याच पद्धतीने बघा तुमची सिल्कची सिल्क धाग्यापासूनची लोड स्टिच तयार होईल तर आता आपण वेळ न वाया घालवतात चला लगेच आपण मन्यांची स्टिच कशी बनवायची ते बघूया आता मन्यांच्या लोडस्टिचसाठी आपल्याला एक तर ही सुई लागेल जी आपली बारीक पुढचं जे बारीक असतं ना ती सुई लागेल आपले हे मनी लागतील आणि हे आपला मशीनचा धागा आता हे बघा हे आपण चिटकवून ठेवलेलं आहे तर ते चिटकत आलेलं आहे बऱ्यापैकी तर आता लगेच आपण सुरुवात करतोय आता बघा हा जो आपला पायपिंगचा धागा चिटकवून ठेवलेला आहे त्याच्याबरोबरच बाजूला मी काय केलं थोडंसं खालती एकदम त्याच्याजवळ नाही एकदम वरच्या बाजूला नाही थोडंसं खालती मी काय केलं आपला जो खालूनचा धागा आहे त्याला वरती खेचला वरती नंतरून आपण त्याला एक गाठ मारून घेतली बघा मागे एक छोटा टाका टाकून बरोबर आता आपण सुईमध्ये मणी घ्यायचे आहेत मी एवढे मणी घेतलेत बघा पाच सहा तर आता आपण सगळ्यात पहिलं काय बघायचं आहे तर जे मी मणी घेतलेत ते मला कित कितपर्यंत टाकायचे ते पहिलं बघायचं तर आता मी दोन मनी घेतले आणि दोन मनी घेतल्याच्या नंतरून मी बघितलं की माझ्या जे पायपिंगच्या धाग्याचे वरची बाजू आहे तिथपर्यंत जातात का तर ते हो जातात तर मी बरोबर दोनच मनी फक्त तिथपर्यंत टाकून घेतले आणि त्याच्यावरती एक छोटा टाका टाकला त्याला माघारी खेचला आता ह्या दोन मन्यांच्या नंतरून मी बघितलं की मला अजून किती दुसऱ्या टाक्यावर किती मनी मला लागतात आहे तर तीन लागतात चार लागतात तुम्हाला जेवढे लागतील तेवढे तुम्ही त्याच्यावरती टाकून घ्या हे मला तीन मनी बरोबर वाटतं तिथे मग मी हे तीन मनी तिथे टाकून घेतले परत मी एक छोटा टाकावरती टाकून तो धागा माग खेचला परत एक छोटा टाका टाकला आता इथे काय करायचं आता इथे परत तीन मनीच तुमचे बसतात का ते बघायचं तर नाही माझे तीन मनी बसत नाहीत तर मी काय करेल ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मनी अजून टाकते हे बघा ले ले बर मी आता इथे पाच मनी टाकलेले आहेत तर ते मला पाच मनी त्याच्यावरती बरोबर वाटले मग मी पाच मनी टाकून हे काय केलं पूर्ण हे मी पाच मनी इथे टाकले तर त्याच्यानंतर मला ते बरोबर वाटलं तर मी ते टाका टाकून घेतला आता आपल्याला इथून सर्व पाच मन्यांनीच काम करायचं आहे की जेणेकरून आपली ती लोड स्टिच आहे ती परफेक्ट दिसते कमी जास्त मनी करू नका कारण मनी कमी जास्त केलं तर कधी आतमध्ये कधी बाहेर अशी मग ती स्टिच दिसून येते एकसारखी दिसत नाही मी आता बघा पहिले दोन टाकले परत तीन टाकले आणि परत, परत पाच टाकले आता मी इथे काय करेल मोजून बरोबर पाचच मनी इथे टाकेल आणि त्याच ह्याच्याने मी ही पूर्ण लोडस्टिच बनवून घेईन आणि हे क्रॉसमध्ये बनवायची हे लक्षात घ्या हे तुम्ही लक्षात घ्या की आपण जेव्हा खालच्या बाजूनी जेव्हा पाच मनी टाकतात आहे पा पाच मनी टाकून जेव्हा काम करतो आहे तर त्याच्यानंतरून वरच्या बाजूने येताना आपण सिंगल म्हणजे धागा फक्त रिकामा खेचत आणतो आहे हां हे लक्षात घ्या हे बघा या पद्धतीने आपण तिथून डायरेक्ट काम नाही क म्हणजे तिथून पण मनी टाकून नाही येत आहे आपण काय करतो बघा हे बघा हा धागा हा मण्यांचं जेव्हा टाका टाकतो तेव्हा हा सिंगलमध्ये धागा रिकामा खेचतो आहे आणि माघारी आणतो आहे या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट तिथूनच लगे दुसरे मनी नाही टाकून आणायचे ना आता याच पद्धतीने तुम्ही पूर्ण स्टिच भरून घ्या तर ही बघा ही आपली मण्यांची स्टिच बनवून झालेली आहे तर हे बघा या पद्धतीने तुम्ही लोडस्टिचची प्रॅक्टिस करू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद